तर राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. आज विधिमंडळाच्या अखेरच्या दिवशी दोन्ही सभागृहामध्ये त्यांनी हा निर्णय जाहीर केला. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधील बाजारामधील चढउतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूकविषयक जोखीम ही राज्य शासन स्वीकारेल असंही त्यांनी जाहीर केलं. 1 नोव्हेंबर 2005 रोजी आणि त्यानंतर नियुक्त होणाऱ्या या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन आणि त्यावरील महागाई भत्ता वाढ तसंच निवृत्ती वेतनाच्या 60% इतकं कुटुंब निवृत्ती वेतन आणि त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील बाजारामधील चढ उतार यामध्ये निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी. म्हणजे समजा नुकसान झालं, चढ उतार मार्केट लिंक असल्यामुळे ते नुकसान जे आहे जोखीम राज्य सरकारने स्वीकारावी हे शिफारशीतील तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन योजनेचा निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल या बाबतीमध्ये राज्य शासनातर्फे यथोचित कार्यवाही करण्यात येईल हा निर्णय आपण घेतलेला आहे. आम्ही दिलेला शब्द होता तो शब्द आम्ही पाळलेला आहे.